म्हणजे खरंच मला कल्पना नव्हती की इतकं मस्त ठिकाण असू शकत. काय नजर आहे. हॅलो, नमस्ते नमस्कार. मी ओमकार पुजारी. हो, मीच ओमकार पुजारी. विसरला तर नाही ना, स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर ओमकार पुजारी व्लॉग्स. तर मंडळी, खूप दिवस झाले आपला व्हिडिओ येऊन काही व्लॉग करता पण आला नाही. तुम्हाला माहिती होती कंडिशन आपली काय झालेली या संपूर्ण महाराष्ट्राची, म्हणजे सगळीकडे पूर आलेला होता, त्यामुळे कुठे फिरायला गेलेलो नाही आणि सगळं तुम्हाला माहिती आहे बंदच होतं. तर एवढंच, मग आज आपला हा व्हिडिओ एकदम रॉ असू शकतो, म्हणजे इतकं जास्त कुठं जाणार नाही. म्हटलं मी फिरून यावं आणि तुम्हाला पण फिरून आणावं. हा इथंच म्हणजे मस्तपैकी ठिकाणं आपल्या आसपास असतात, तुम्हाला माहिती आहे आपले व्हिडिओ सगळे याच्यावरच होते. तर आज अशाच एका मस्तपैकी ठिकाणावर आपण जाऊया. नेमकं बघायचं आपल्याला तिथं काय आहे, तर तिथं गेल्यावरच तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एवढं सांगायचं होतं, तर चला आपल्या या जर्नीला सुरुवात करू. मी विचारत होता की ऋतिक कुठं आहे, ऋतिक कुठं आहे, तर फायनली ऋतिक इज हिअर. म्हणजे एक तब्बल 5 व्लॉगनंतर ऋतिक आपल्यासोबत आलेला आहे. म्हणजे मी फॅमिलीसोबत गेलो त्यामुळे हा येऊ शकला नाही, पण तिथून बाहेर आल्यावर हाच आहे. म्हणजे तुम्हाला माहीत आहे आम्ही दोघंच फिरतो, तर आपण एक्सप्लोर करू काय असेल, तुम्हाला नक्की दाखवतो. तर चला सुरुवात करू. मंडळी, असं पुढं म्हणजे ह्या रोडवरून आम्ही चाललेलो, वाटत थांबावं लागलं. कारण मला पुढे पाचगणीची आठवण, म्हणजे हा सीन बघून पुढे पाचगणीची आठवण झाली, त्यावर मी थांबलो. तुम्हाला दाखवतो, म्हणजे आपण जिथं एक्सप्लोर करतो जी ठिकाणं आहेत तिथल्या अशा आठवणी काय काय म्हणजे असे जागृत होतात. मला ती तिथलं ठिकाणं अजून पण आठवते, भारी होतं ती. तसं हे पण हाय, इथं एकदम बऱ्यापैकी हिरवळ आहे गुढे पाचगणीच्या तुलनेत. नशीब आपलं ढग, आपली ढग साथ देत आहेत. कसं वाटलं बघून, हे होतं बऱ्यापैकी तर तसं दिसायला होतं, पण भारी वाटलं बघून. म्हणजे इतक्या दिवस घरात गावात अडकून काय बघायला मिळत नव्हतं, आणि असं बाहेर पडल्यावर हे असं अचानक दृश्य आपल्याला निसर्ग सौंदर्य बघायला मिळलं की थांबावं लागतं. आणि या काही गोष्टी असतात ज्या आपल्याला थांबवतातच. आता आपल्याला पुढे निघायचं आहे. दुर्गोबाई जातो ना हा रोड. लय लय म्हणलं जाणार. आणि इथे काय बरं बरं, आणि मेन मंदिर वर आहे का? तर मंडळी, फायनली आपण
फोन धर्मवाला पोचलेलं होतं, मी सुरुवातीला सांगितलं होतं, पण आता तुम्हाला दर्गोबाला जर यायचं असेल तर पारेनंतर खरसुंडी. अरे आपण खरसुंडी असं सांग ना, ती कुठनं निघतील त्याच्यावर राहते. म्हणजे आम्ही खरसुंडीत आलो, आम्हाला जवळ आहे. तुम्ही कुठनं येत असलो तर कुठनं रोड आहे तुम्ही तर विटातून पार म्हणजे तुम्हाला बोर्डवरून लक्षात येईल. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो मॅपची, तोपर्यंत आपण हे ठिकाण एक्सप्लोर करू. तर आधी कुठं जाऊया? आधी इकडं जाऊया. वा काय नजर आहे हा तलाव. ही चिलाबाई मंदिर म्हणजे इथं असते चिलाबाई मंदिर. मेन मंदिर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वरती आहे, आपण वरती पण जायचं. पण हा नजारा काय दिसतोय तुम्हाला मी नक्की दाखवतो. हा बघा तो तलाव आहे. मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. इतकं प्रसन्न वातावरण, एकदम मन शांत, मन समाधानी म्हणतो ना, झालेलं आहे. हा तलाव आहे, मस्तपैकी गच्च असं पाणी आहे. हा बघा मोठा तलाव आहे तसा. म्हणजे मला इथं आल्यावर वाटलं नव्हतं, आपण जाता जाता गप्पा मारू, अजून खूप वर जायचं आहे आपल्याला, तिकडं डोंगरात जायचं आहे. एकदम छोटासा आपला ट्रेक पण होणार आहे. पूर्ण बघितलं का नाही रोड असा नाहीच वाटतोय, पण असं आत गेलं का नाही तर काय रोड आहे, काय रोड आहे मंडळी. एकदम गर्द झाली होती आपल्याला बघायला मिळाले का सांग. पैसा वसूल, पैसा वसूल परफॉर्मन्स झाला. म्हणजे आपण इतके दिवस घरात बसलो आणि हे ठिकाण शेजारी असून पण माहिती नव्हतं असं म्हणायला लागेल, कारण मस्त आहे. म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा हे भरपूर चांगलं निघालेलं आहे. मी ह्याचा एक व्हिडिओ बघितलेला होता, पण खूप पूर्वी बघितलेला, त्यावेळी इथं काय म्हणजे माहिती नव्हतं. आज आपण इथंच येणार आहे ह्याची पण कल्पना नव्हती. मला वाटलं हे साधं एक झाडाखाली मंदिर असेल दर्गोबाचं, एवढंच, बाकी काय नाही. पण इथं आल्यावर कळलं काय आहे. एकदम माझी नजर अशी कॅमेरा टिकून राहणार आहे या निसर्गासारखं चाललंय. हा बघा रोड वरती मस्तपैकी घनदाट झाडीतून गेलेला पाऊस नाही तेच चांगलं आहे. पाऊस असला की मग कुठला कॅमेरा बाहेर काढायला मिळतो कायच नाही, मग आपण तेवढं बघून घ्यायचं. पावसात पण भारी वाटतं, पण कसं होतं आपण व्लॉगर आहे आणि आपल्याला आपण बघत बघत तुम्हालाही दाखवायला लागतं, त्यामुळं पाऊस नको वाटतो. ढगाळ वातावरण आहे त्यामुळं काम 25 एकदम छकास. सरप्राईज कसं वाटलं माझे? सरप्राईज दिलं
तू येऊन गेला आधी? हो एकदा हे असला म्हणजे विश्वास ठेवायला लायकी नाही माणूस. सरप्राईज एक नंबर होत, आवडलं. आणि त्या पद्धतीने मी व्हिडिओ करतोय मला वाटलं नव्हतं. म्हणजे खरंच मी ती म्हणजे एक एक गोष्ट मी किती वेळा म्हणून दाखवतोय, म्हणजे खरंच मला कल्पना नव्हती की इतकं मस्त ठिकाण असू शकतं आपल्या जवळच. तर तुम्ही नक्कीच या, आला म्हणजे मी नक्की लिंक, मॅपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. दम लागला एवढ्यातच. ब्लॉगर लाईफ सुखाची नाही, तर तुम्हाला बघायला आनंद वाटतोय, पण बोलत बोलत कंटिन्यू असं चढणं नॉट अ जोक. तर कॅमेरा बंद करतो आणि पुढे गेलो बोलतो. तुझी बाळा अशी हालत खराब केली.